सर्व इष्टप्राण दादा आणि मा सर्वांना माझा आंतरिक जयगुरू आज या व्हिडिओच्या माध्यमातून इष्टभ्रिती म्हणजे नेमकं काय याबद्दल इष्टप्रसंग ऐकणार आहोत मनुष्य जे काही पाहतो आणि ऐकतो त्याचा विचार तो स्वत आपल्या बुद्धिमत्तेच्या व्याख्येनुसार करू इच्छितो हा स्वभाव त्याला निसर्गानेच दिला आहे जगातल्या प्रत्येक गोष्टीला प्रश्न करून उत्तर समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागतो आणि आयुष्यात हजारो प्रश्नांपैकी एक प्रश्न कधी कधी वेगवेगळ्या रूपात आपल्यासमोर उभा राहतो कधी इतरांच्या सांगण्यावरून तर कधी स्वतःच्या मनाने आणि एक प्रश्न असा पडतो आपण इष्टवृत्ती का करावी इष्टवृत्ती का करावी ते समजून घेण्याआधी इष्टवृत्ती म्हणजे काय ते समजून घेऊया इष्टवृत्ती या शब्दात इष्ट आणि भीती असे दोन शब्द आहेत असे दिसून आले की इष्ट म्हणजे चांगले आणि वृत्ती म्हणजे भरणे वाढवणे तर जे आपल्याला जीवनात कल्याण वाढवते ते म्हणजे इष्टभ्रिती आणि लोक कधीही एकटे राहू शकत नाहीत एखाद्या व्यक्तीच्या आजूबाजूला त्याचे घर त्याचे शेजारी त्याचा समाज इतर अनेक लोकांचे जीवन एकत्रितपणे पुढे जाते म्हणून एका व्यक्तीच्या कल्याणामध्ये त्याच्या सभोवतालच्या अनेकांचे कल्याण समाविष्ट आहे कुणालाही सोडून नाही तर इष्टभ्रिती ही अशी कृती आहे जी मला अशा चांगुलपणाच्या मार्गावर घेऊन जाते तो चांगुलपणाच माझे स्वतःचे जीवन तसेच इतरांचे जीवन व्याप्त करतो आता प्रश्न पडतो मानव हा बुद्धिमान प्राणी केवळ त्याच्या बुद्धीच्या जोरावर तो आज जगातील सर्वोत्तम बनला आहे म्हणून त्याच्यासाठी काय चांगले आहे आणि काय चांगले नाही हे त्याला निश्चितपणे माहीत आहे आणि त्यानुसार तो पण तसेच वागतो मग चांगल्या आणि वाईट गोष्टी समजून घेण्यासाठी गुरुचा आश्रय घेण्याची काय गरज आहे त्यासाठी इष्टवृत्ती का करावी गुरु म्हणजे ज्येष्ठ असा प्रत्येक बाबतीत माझ्यापेक्षा मोठा बुद्धी तर मुलांमध्येही असते तरीही त्याच्यासाठी खरोखर काय चांगले आहे खरोखर वाईट काय आहे हे त्याला समजत नाही त्यामुळे तो मोठ्यांवर विश्वास ठेवतो त्यांच्याकडून शिकतो जाणतो आणि वाढतो सुद्धा पण वय कितीही असो कितीही बुद्धिमत्ता असो कितीही ज्ञान असो शिक्षित असो चुका कधीच आपली पाठ सोडत नाही म्हणूनच म्हातारपणातही आपण अनेक चुका करत असतो आणि भोगतो सुद्धा याचा अर्थ असा की आपण बौद्धिक शरीरित इतके पुढे कधीच पोसू शकणार नाही की मला यापुढे माझ्या आयुष्यात मोठ्या माणसाची गरज भासणार नाही म्हणून गुरुची गरज आहेच पुन्हा जसं लहान मुलं चुकून कितीही अडचणीत पडले तरी जोपर्यंत त्याला जाणीव असते की माझ्यावर कोणी एक आहे जो मला कधीही सोडणार नाही तोपर्यंत हजार समस्यांमध्येही त्याचे मन शांत राहते भीती त्याच्यावर मात करू शकत नाही चालताना जरी तो पडला तरी धैर्याने आशेने तो पुन्हा उभा राहतो पुन्हा पुढे सरकतो त्याचप्रमाणे आयुष्यभर गुरु सदैव माझ्या पाठीशी आहेत हे जाणून व्यक्तीला त्याच्या आयुष्यातील सर्व चढ उतारांमध्ये मनशांती मिळू शकते काय बरोबर काय अयोग्य हे शिकण्याची प्रक्रिया सोपी होत जाते खरोखर बुद्धिमान म्हणून तो गुरुचा आश्रय घेतो म्हणून जेव्हा माझ्या जीवनातील सर्व चांगल्या गोष्टींची एकमेव दिशा गुरु असतात तेव्हा त्यांना प्रसन्न करून समाधानाने चालताना मला खात्री असते की माझ्या आणि माझ्या सभोवतालच्या इतर सर्वांचे मंगल यातच आहे आणि गुरूंना त्यांच्या आनंदासाठी भोग नैवेद्य अर्पण करण्याची कल्पना आपण भारतातील लोकांनी नेहमीच ओळखली आणि ती स्वीकारली सुद्धा आहे मुक्त अंतकरणाने प्रेमाने भरलेल्या त्या भेटीत शिष्य स्वतः वाढतो स्वतः चांगला बनतो आपल्या देशाच्या इतिहास पुराणात असे अनेक कित्येक दृश्य आपणास पहावयास मिळतात वृद्ध शबरीने श्री रामचंद्रांना एकदा पाहण्यासाठी त्यांना सेवेत प्रसन्न करण्यासाठी किती युगे वाट पाहिली त्या अशक्त शरीराने रोज स्वतःच्या हाताने घर आणि दार साफ करायचे नदीतून पाणी आणायचे झाडावरचे एक एक फळ उचलून ठेवायचे की त्या आशेने आज परमेश्वर आला तर शेवटी एके दिवशी रामचंद्र साक्षात त्यांच्या घरी आले शबरी मातेची सेवा तिने दिलेले फळ स्वीकारले आणि त्यातूनच त्या, त्या वृद्ध स्त्रीची इतक्या वर्षाची साधना यशस्वी ठरली तिचे जगणे सार्थक झाले गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो बदल्यात कशाचीही अपेक्षा न ठेवता फक्त देण्याच्या इच्छेने देतो त्याचे दान सर्वश्रेष्ठ असते आणि जेव्हा तुम्ही देवाला काही देता तेव्हा ते, ते कधीच संपत नाही तर अधिकाधिक वाढते वनवासात असताना एकदा पांडव हो, अन्नअभावी भयंकर संकटात पडले होते तेव्हा अचानक श्रीकृष्ण स्वतः प्रकट होऊन द्रौपदीकडे स्वतःसाठी जेवण मागितले तेव्हा झोपडीत जे काही होते त्यातून द्रौपदीने श्रीकृष्णासाठी अन्न शिजवले कृष्णाने ते समाधानाने स्वीकारले आणि तिथून निघून गेले तेव्हा पांडवांचा धोका टळला गेला उपनिषद म्हणते नेहमी आदरपूर्वक कृपापूर्वक नम्रपणे द्या भगवान बुद्ध एकदा जेतवन विहारात थांबले होते राजा बिंबिसा हत्तीच्या पाठीवर अनेक मौल्यवान भेटवस्तू घेऊन त्यांच्याकडे आले बुद्धदेवाने राजाला आशीर्वाद देऊन जवळ बसवले हो पण भेटवस्तूंकडे ढुंकूनही पाहिलं नाही तेवढ्यात धुळीने माखलेली एक गरीब वृद्ध आई बुद्धदेवांकडे आली तिच्या हातात एक पिकलेला आंबा होता त्या वृद्धाकडे त्या दिवशी खायला फक्त तोच आंबा तो होता पण तिने तो स्वतः खाण्यापूर्वी बुद्ध देवांकडे आणला त्या मातेला पाहून बुद्ध देव आसनावरून खाली आले तिच्या समोर मस्तक टेकवले आणि दोन्ही हातांनी आंबा स्वीकारला ते दृश्य पाहून राजा बिंबीसाराच्या लक्षात आले की जर गुरूंना दान द्यायचे असेल तर दान देण्याची इच्छा आग्रह महत्त्वाचे असतात दानाचे वजन नाही म्हणून देवाला सतत कोणत्या ना कोणत्या स्वरूपात देत राहावे बौद्ध समाजात बुद्ध धर्म आणि संघ या तीन रत्नांसाठी देण्याचे नियम आहेत जैन धर्मात तीर्थकरांच्या सन्मानार्थ अन्न औषध शिक्षण आणि सुरक्षा या चार श्रेणीत देण्याचे नियम आहेत प्रकारे शीख लोक त्यांच्या वार्षिक उत्पन्नाचा एक दशमांश भाग दासबंध गुरुद्वारात दान करतात त्याचप्रकारे ख्रिश्चन समुदायांमध्ये देखील कमाईचा एक दशांश टाईथ चर्चला दान करण्याचा नियम आहे इस्लामिक समाजात वार्षिक उत्पन्नाच्या अडीच टक्के रक्कम सर्वशक्तिमान शक्तिमान नावावर जकात म्हणून दिली जाते त्यामुळे इष्टवृत्ती ही काही नवीन व्यवस्था नाही कदाचित आपण या युगातील लोक देवाला आपल्या हृदयाच्या नैवेद्य व्यवस्थितपणे अर्पण करू शकलो नाही म्हणून श्री श्री ठाकूरजींनी आपल्यासाठी हे खूप सोपे केले आहे आपण या युगाप्रमाणेच गुरुंच्या सेवेसाठी अर्घ कसे द्यावे हे शिकवले हे सर्व झाल्यानंतर आता प्रश्न पडू शकतो जन्मानंतर आपण आपल्या आईवडिलांना आधी वडील म्हणून ओळखतो त्यांच्या आश्रयात राहतो त्यांच्याकडून शिकलो जाणकार झालो आणि वाढलो तर गुरु तेच आहेत त्यांच्या उदरनिर्वाहात इष्टप्रती झाली नाही का हे दिसून येते की आपल्या जन्मापासूनच आईवडील आपल्यासोबत असतात परंतु केवळ आयुष्याच्या सुरुवातीपर्यंत त्यानंतर ते आपल्याला सोडून जातात आयुष्याच्या पुढच्या भागात आपल्यासोबत आपली मुले किंवा इतर प्रियजन असू शकतात पण माझ्या संपूर्ण आयुष्यात सुरुवातीपासून शेवटपर्यंत माझ्यासोबत कोण आहेत फक्त देव आहे केवळ मीच आहे तर माझे आईवडील आजी आजोबा आणि मुलांपासून जगातील सर्व प्राणीमात्रांपर्यंत सर्वांच्या जीवनात तोच व्यापलेला आहे म्हणून या आयुष्याची खरी कहाणी फक्त त्यांची आणि माझी बाकी सगळे काही आले आणि गेले पण ते सगळे माझ्या आयुष्यातील सर्वस्व बनू शकत नाही विचार केला तर कळत न कळत तो देवपण आपल्याला कोणात तरी सापडतो माझ्या आयुष्याच्या या कथा मी सुंदर मांडणीत विनू शकेन अशा व्यक्तीभोवती आणि सत्य हे आहे की ज्याला मी माझ्या स्थानावर आणतो माझे मन नेहमीच त्याच्यामध्ये व्यापलेले असते आणि नकळत माझे जीवन माझे विचार आणि हालचालही त्यांच्या चरित्र्याच्या आधारे घडू लागतं ज्याला दीक्षेतून इष्टगुरू सापडतो त्याला गुरुमध्येच ईश्वर सापडतो म्हणून तो त्यांना त्या आसावर ठेवतो तो नेहमीच त्या प्रेमाचा विचार करतो आणि त्याच्याबद्दल बोलतो जेव्हा तो सकाळी उठतो तेव्हा त्या त्याला सर्वात पहिला त्यांचीच आठवण आणि पहाटेचा हा सुंदर क्षण याच क्षणी त्यांच्याशी मनापासून मनाच्या सर्व प्रेमाने त्यांच्या नैवेद्यासाठी अर्पण करते हा या युगातील इष्टब्रितीचा साधा नियम आहे फक्त एवढेच करायचे आहे यामुळे आपल्या सर्व बाजू चांगल्या होतात कसे दिवसाच्या सुरुवातीला मी मनापासून त्यांच्याशी जोडणे एकतर्फी असून अर्पिता इष्टवृत्ती आपल्याला दिवसभरातील शंभर कार्यातही त्यांच्या ध्यानात ठेवणे आजचे मानसशास्त्रज्ञ म्हणतात की जेव्हा आपण आपल्या आराध्याला प्रेमाने काही देतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये सेरोटिनिन डोपामाईन ऑक्सिटोसिन इत्यादी काही हार्मोन्सचे उत्सर्जन वाढते ज्यामुळे मनाला भरपूर ऊर्जा मिळते जगण्याची आणि वाढण्याची प्रेरणा देते विविध अभ्यासातून दिसून आले आहे नियमित दान केल्याने शरीरातील रक्तदाब नियंत्रणात राहतो हृदयाला बडकटी येते पक्षाघाताचा धोका कमी होतो शरीर आनंदी राहते आणि सुरळीत काम करतं थकवा आळस मनात घर करू शकत नाही आपले चैतन्य सर्व दिशांनी वाढते दैनंदिन इष्टभृत्ती निवेदनासोबत आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे दर तीस दिवसांनी गुरुंना अर्पण केलेले इष्टभृत्ती अर्घ गुरुकडे पाठवण्याची व्यवस्था करणे हा इष्टभृत्तीचाही एक भाग आहे नक्की तीस दिवसात का पाठवायचे कारण तीस दिवसात पौर्णिमा अमावस्या अशा सर्व तिथी एकदा येतात परिणामी तीस दिवसात अर्पणचा एक टप्पा पूर्ण होतो आणि म्हणूनच पैसे देणे हा अष्टवृत्तीचा सर्वात सोपा मार्ग आहे कारण तीस दिवस पैसे ठेवले तर ते वाया जात नाही रोख रक्कम अर्पण केल्यास गुरुच्या इच्छेनुसार त्याचा व्यवहारिक उपयोग केला जातो पुन्हा जगाच्या कोणत्याही भागातून इष्टभृती पाठवणे सोयीचे आहे पण हे नीट समजून न घेता इष्टभीमध्ये नैवेद्य म्हणून पैसा का दिला जातो असा प्रश्न अनेकांना पडतो धर्मकामात पुन्हा पैसा कशाला। धर्म ही अत्यंत पवित्र गोष्ट आहे आणि या सर्वांचं उत्तर आहे पैशाचा पवित्र गोष्टींशी संबंध नसावा असे समजण्याचे कारण नाही असे त्यांचे म्हणणे आहे आईवडील आणि मुलांचे कितीही पवित्र नाते असते त्यामुळे त्या बाळाच्या जन्मासाठी रुग्णालय मोफत सेवा देते का वाढत्या समाजात मुलाच्या खाण्यापिण्यापासून ते शिक्षणापर्यंत सर्व काही मोफत आहे का मग मुलं मोठा झाल्यावर आईवडिलांची काळजी घेईल ते रिकामे होईल का ते होणार नाही तथापि या प्रकरणामध्ये खर्च करणे लोकांना खूप नैसर्गिक वाटते आपण सर्वजण आनंदाने या नात्यांसाठी पैसे देतो आणि आपण देतो म्हणून त्यांच्यावरील ताण वाढतो आपले नाते दृढ होते मग माझा गुरु जो माझ्या जीवनाचा उभा आहे त्याच्याशी संबंध ठेवण्यासाठी मला पैसे द्यायचे आहेत की नाही हे पाहण्याच्या काय गरज आहे त्यांच्या आनंदासाठी मी दररोज जे काही अर्पण करतो ते जर मी त्यांना वेळेवर देऊ शकलो नाही आणि त्यांच्या इच्छेनुसार त्याचा व्यवहारिक उपयोग केला नाही तर तो उपकार निरर्थक आहे म्हणून मी पैशाने त्याची पूजा करीन मी हजार वेळा देईन मी हजार पट आनंदाने देईन आणि फक्त पैसाच का आम्ही आमच्या प्रियजनांसाठी भेटवस्तू म्हणून आमच्याकडे असलेली प्रत्येक गोष्ट देतो जेणेकरून ते त्यांचा आनंद घेतात त्यांचे मन भरते कारण आपल्या सर्वांना ते आपल्या आत माहीत आहे हा सगळा पैसा सगळी शक्ती सारी प्रतिभा सगळी व्यवस्था या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी धरून मी आयुष्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही उलट या आयुष्यात जवळच्या माणसांना देऊन मिळणारा आनंद आशीर्वाद आणि प्रेम कायम आपल्यासोबत राहील आणि माझे जीवन माझ्या गुरुरूपी ईश्वराभोवती फिरत असेल तर त्यांच्या आनंदासाठी मी काहीही द्यायला तयार आहे हे स्वाभाविक आहे कारण मला माहीत आहे की त्यांच्याकडे माझ्याकडून काही मागायचे किंवा घेण्यासारखे नाहीत ते माझ्यावर असेच प्रेम करतात आणि त्या बदल्यात आपण त्यांना देण्याच्या शहाणपणानेच त्यांच्याबद्दलचे आकर्षण वाढेल जसं आई तिच्या मुलासाठी स्वतःच्या हाताने करते तसं तिचं मुलांवरही प्रेम वाढते मी नित्याच्या सर्व गोष्टीपूर्वी सर्वप्रथम इष्टभृती अर्पण करून आणि तिसाव्या दिवशी काळजीने पाठवून गुरूंवर ओढ निर्माण करेन त्यातून भक्ती येईल आणि त्या भक्तीचे हळूहळू एक दिवस प्रेमात रूपांतर होईल आणि प्रेम हीच मानवी जीवनाची खरी संपत्ती आहे म्हणून त्यांना देणे माझ्यासाठी सर्व प्रकारचे पुण्यपूर्ण आहे आता प्रश्न पडू शकतो की मी फक्त गुरुलाच का द्यायचं जर मला माझ्या सर्वांसाठी चांगले करायचे असेल तर मी ते स्वतः पण करू शकतो माझ्या आजूबाजूच्या असहाय लोकांना मी माझ्या पैशाने जमेल तशी मदत करू शकतो तर मग ती इष्टमृत्यू तूनच का करावी आता यावर असं म्हणता येईल जगात खरोखर कोण काय चांगले आहे हे मी निश्चितपणे सांगू शकतो का नाही सांगू शकत लोकांचे भले करताना कष्टाने कमावलेला पैसा मी कुठे चुकीच्या ठिकाणी खर्च करणार नाही याची काय कमी का हमी आहे तसेच वृत्तीच्या जाड्यापासून पूर्णपणे मुक्त न झाल्यामुळे आपण सामान्य लोक जर आपल्या मनानेच करत राहिलो तर प्राप्तीच्या आशेने जेव्हा लोक हात मिळवण्यासाठी धाव घेतात अशावेळी देताना अभिमान वाटेल बहर उठेल तुम्हाला खूप मोठे शक्तिशाली असे वाटेल पण त्या दानात कोणाचेही भले होत नाही उलट दात्याच्या मनात विविध किटाणू जमा होऊ शकतात परंतु ज्याप्रमाणे पिता निस्वार्थपणे आपल्या मुलाला भरवतो त्याचप्रमाणे सर्वांचा पिता सर्वांची पूर्तता करणारा गुरु लोकांचे कल्याण करतो आणि म्हणून जेव्हा आपण आपली भिक्षा त्याच्या दारात घेऊन जातो जेव्हा आपण त्याला देतो तेव्हा आपला अहंकार नम्र होतो आपले हात जोडलेले असतात आपले अंतकरण आदराने प्रेमाने भरलेले असते आणि जेव्हा ते थोडेसे अर्घ त्याला प्रसन्न करते तेव्हा ती भेट अनंतात वाढते ती रक्कम अमूल्य बनते माणसाचे बरे वाईट ज्यांना माझ्यापेक्षा चांगले माहीत आहे या जगाच्या कल्याणासाठी त्यांनी घेतलेल्या विचाराने आज एका महान संस्थेचे रूप धारण केले आहे जे काही योगदान असेल ते जेव्हा इष्टभ्रिती म्हणून त्यांच्याकडे जाते त्यामुळे माझे छोटेसे अर्घ कित्येक लोकांचे ती भलू भला करू शकेल याचा हिशोब नाही आणि माझ्या देणगीतून त्या लाखो अनोळखी लोकांना ज्यांनी त्याच भगवंताचा हात धरला आहे त्या सर्व आत्म्यांसह मी त्याच नात्याने बांधला आहे तुमच्या नकळत एकापासून अनेकात वाढावा म्हणून बुद्धिमान लोक जगाच्या चांगल्या वाईटाचा निर्णय देवावर सोपवतात आणि म्हणूनच तो त्याच्याकडे असलेले सर्व त्यांच्यासाठी अर्पण करतात अशा प्रकारे आपण इष्टचरणी आत्मसमर्पण करून इष्टभीचे हे महान व्रत पूर्ण करून धन्य हो ही परमपिताचरणी प्रार्थना आहे बऱ्याच लोकांचे प्रश्न असतात इष्टवृत्ती का करावी या प्रश्नांच्या उत्तराबद्दल त्यांच्या समाधानासाठी काही इष्टप्रसंग या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी सादर केलेली आहे तर आशा बाळगतो की काही लोकांच्या समस्येचं निराकरण या व्हिडिओच्या माध्यमातून होतीलच नक्की अशा प्रकारे इष्टकर्म आपण करत राहू आणि सदैव श्री श्री ठाकूरजींचा आशीर्वाद आपण प्राप्त करत राहू अशी आशा बाळगतो आणि नक्कीच भेटूया पुढच्या एका सुंदरसा व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत सर्वांना माझा जयगुरू वंदे पुरुषोत्तम